नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आरटीईचा ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा, त्याचं रजिस्ट्रेशन कसं करायचं ते या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सुरुवातीला तुम्ही आरटीई ॲडमिशन 2022-23 हे इथं गुगल क्रोमच्या गुगल सर्च इंजिनमध्ये टाईप करायचं आहे. त्यानंतर जी पहिली वेबसाईट ओपन होणार ती वेबसाईट ओपन करा. नंतर अशा प्रकारचं एक इंटरफेस तुमच्या समोर दिसणार, त्यामध्ये तुम्हाला उजव्या कोपऱ्यामध्ये ऑनलाईन ॲप्लिकेशन नावाचं एक बटन दिसणार आहे, त्यावरती क्लिक करा. इथं न्यू रजिस्ट्रेशन लिंक इथं अवेलेबल आहे, यावरती क्लिक करा. आता इथं मुलाचं नाव किंवा तुमच्या पाल्याचं नाव इथं टाकायचं आहे. सुरुवातीला आडनाव टाकायचं आहे, त्यानंतर पाल्याचं नाव टाकायचं आहे आणि मिडल नेम म्हणजेच वडिलाचं नाव टाकायचं आहे. आता इथं डेट ऑफ बर्थ तुम्हाला सिलेक्ट करायची आहे. डेट ऑफ बर्थ सिलेक्ट झाल्यानंतर डेट ऑफ बर्थ सिलेक्ट झाल्यानंतर इथं हा कॅप्चा कोड इथं दिसतोय तो टाकायचा आहे. कॅप्चा कोड टाकताना जो एक्झॅक्टली कॅपिटल स्मॉल जे दिसते त्यानुसार टाका आणि इथं तुमचा मोबाईल नंबर इथं टाकायचा आहे. ईमेल ॲड्रेस असेल तर ईमेल ॲड्रेस टाकू शकता आणि त्यानंतर रजिस्ट्रेशन करा. अशा पद्धतीनं रजिस्ट्रेशन झाल्यानंतर तुम्हाला एक लॉगिन आय डी आणि पासवर्ड तुमच्या स्क्रीनवरती दिसेल, तो तुम्हाला कुठंतरी लिहून ठेवावा लागेल आणि तो जपून ठेवा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रक्रियेमध्ये तो पासवर्ड आणि आय डी जो आहे तुम्हाला लागणार आहे हा व्यवस्थित जपून ठेवल्यानंतर आणि इथं सुरुवातीला लॉग इन करून घ्या. या ठिकाणी पासवर्ड आय डी टाका आणि खाली कॅप्चा कोड टाका आणि लॉग इन करा. लॉग इन केल्यानंतर तुम्हाला इथं जुना जो जनरेटेड पासवर्ड आहे तो टाकायचा आहे इथे आणि नवीन पासवर्ड क्रिएट करायचा आहे. नवीन पासवर्ड क्रिएट करताना त्यामध्ये तुम्हाला कमीत कमी 8 अल्फाबेट आणि नंबर्स किंवा स्पेशल कॅरेक्टर्स असं असले पाहिजे, सगळे मिळून 8 कमीत कमी आणि जास्तीत जास्त 15 कॅरेक्टर असले पाहिजेत. आणि अशा पद्धतीने तुम्ही इथं पुढच्या प्रक्रियेसाठी हा पासवर्ड आणि आय डी सेव्ह करू शकता. आता हा चेंज झालेला पासवर्ड इथं टाकल्यानंतर तुम्ही इथं कॅप्चा कोड टाका. आणि लॉग इन करा. लॉग इन केल्यानंतर तुम्हाला असा एक इंटरफेस दिसणार ज्यामध्ये तुम्हाला पूर्ण ऍप्लिकेशन फॉर्म इथं ओपन होणार आहे. तर इथं मुलाचं पाल्याचं नाव जे आहे इथं तुम्ही त्याला मराठीमध्ये कन्वर्ट करू शकता. कसं करायचं आहे, त्या नावाच्या समोर क्लिक करायचं आणि टॅब बटन दाबायचं आहे तुमच्या कीपॅडवरचं. आणि इथं बाकीची जी डिटेल आहे जसं की आईचं नाव, आईचे पूर्ण नाव टाकायचे आहे, त्यानंतर पाल्याच्या वडिलाचे नाव पूर्ण टाकायचे आहे. आता या ठिकाणी वडिलाचे पूर्ण नाव टाकल्यानंतर तुम्हाला पाल्याचे जेंडर सिलेक्ट करायचं आहे, त्यानंतर पॅरेंट्सचं म्हणजेच आई वडिलांचं स्टेटस जनरल आहे, विडोज आहेत किंवा डिवोर्स्ड आहेत हे पण सिलेक्ट करायचं आहे. करंट ॲड्रेस टाकायचा आहे, करंट ॲड्रेस टाकताना घराचं नाव किंवा नंबर हा इथं टाकायचा आहे. कोणती गल्ली आहे, रस्ता कोणता आहे तो टाकायचा आहे. लोकॅलिटी गल्लीचं नाव टाकायचं आहे, त्यानंतर जिल्हा निवडायचा आहे, तालुका निवडायचा आहे, त्यानंतर गावाचं नाव टाकायचं आहे किंवा निवडायचं आहे. या ठिकाणी लॅटिट्यूड आणि लॉन्जिट्यूड इथं अपडेट नाही झालेला आहे, पुढच्या फॉर्ममध्ये गेल्यानंतर आपल्याला त्या अपडेट करता येणार आहे. सेव्ह केल्यानंतर इथं पुढचा ॲप्लिकेशन आपल्याला ओपन होणार आहे. आता या ठिकाणी तुम्हाला कोणत्या इयत्तेमध्ये किंवा कोणत्या वर्गामध्ये तुमच्या पाल्याला टाकायचं आहे ते सिलेक्ट करायचं आहे, त्यानंतर त्याचे
मीडियम सिलेक्ट करायचे आहे, त्यानंतर रिलीजन कोणतं आहे तुमचं ते सिलेक्ट करायचं आहे, कोणत्या घटकामध्ये येता, कोणत्या कॅटेगरीमध्ये येता ते सिलेक्ट करायचं आहे. इथं वंचित घटकांसाठी तुम्हाला इन्कम सर्टिफिकेटची गरज नाही आहे, परंतु जे जनरल कॅटेगरीजमध्ये येतात त्यांना कमीत कमी 1 लाखाच्या आतलं उत्पन्नाचं प्रमाणपत्राची आवश्यकता आहे, जे तुम्हाला पुढच्या प्रोसेसमध्ये लागणार आहे. हे टाकल्यानंतर इथं तुमचा बाल्य दिव्यांग आहे का नाही हे इथे सिलेक्ट करायचं आहे, HIV अफेक्टेड आहे नाही सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर इथं तुमच्या पाल्याचा आधार नंबर सिलेक्ट असेल तर टाकू शकता, नसेल तर गरज नाही आहे. नंतर इथं जे जे डॉक्युमेंट द्यायचे आहेत, जसे की ॲड्रेस प्रूफ, आधार कार्ड किंवा जे काही ॲड्रेस प्रूफ आहे त्यापैकी एक द्यायचं आहे, त्याची एक पूर्ण लिस्ट आहे. नंतर बर्थ सर्टिफिकेट तुम्हाला इथं द्यायचं आहे, सिलेक्ट करायचं आहे येस म्हणून, आणि कास्ट सर्टिफिकेट सिलेक्ट करायचं आहे आणि येसवरती क्लिक करायचं आहे. अशा पद्धतीने ॲप्लिकेशन सेव्ह होणार. पुढे तुम्हाला शाळा सिलेक्ट करायची आहे. आता शाळा सिलेक्ट करायची म्हणजे तुम्हाला इथं लोकेशन अगोदर अपडेट करावे लागणार आहे. तर तुम्ही चाइल्ड इन्फॉर्मेशनच्या टॅबवरती क्लिक करून इथं गुगल ॲड्रेसवरती क्लिक करा आणि इथं तुमच्या गावाचं किंवा तालुक्याचं नाव इथं टाईप करा, इथं एंटर लँडमार्कमध्ये, आणि इथं सर्च करा. सर्च केल्यानंतर तुम्हाला तुमचा जो मॅप आहे गुगलचा तो अपडेट होणार. अपडेट केल्यानंतर तुम्ही माऊसचं स्क्रोल अप आणि डाऊन करून त्याला झूम आउट किंवा झूम इन करू शकता, आणि हे जे रेडवालं टॅब आहे त्याला सिलेक्ट करून तुमच्या घराच्या ॲड्रेसवरती तुम्ही त्याला प्लेस करू शकता किंवा ठेवू शकता, आणि इथं लॅटिट्यूड आणि लॉन्जिट्यूड हे जे आहे ऑटोमॅटिकली अपडेट होऊन जाणार. आणि इथं सेव्ह केल्यानंतर आता तुम्हाला स्कूल सिलेक्शनवरती जायचं आहे. तुम्हाला तुमच्या घराच्या 1 किलोमीटरच्या आतमध्ये जे काही शाळा आहेत ते इथं लिस्ट होणार. तुम्हाला एकापेक्षा जास्त फॉर्म भरायचे असतील, जास्त शाळांचा फॉर्म भरायचे असतील किंवा जास्त शाळा सिलेक्ट करायची असतील, तर एकापेक्षा जास्त किलोमीटर 1 ते 3 किलोमीटरचा अंतर तुम्ही सिलेक्ट करू शकता. त्यामध्ये तुम्हाला जेवढ्या त्या परिघामध्ये अंतर असलेल्या शाळा आहेत त्या दिसतील. तुम्ही जर का खेडेगावामध्ये असाल आणि तिथं जर का शाळा नसेल, आणि तालुक्याच्या ठिकाणी तुम्हाला जर का तुमच्या पाल्याला टाकायचं असेल, तर तुम्ही ग्रेटर दॅन 3 किलोमीटर हे टॅब सिलेक्ट करा आणि इथं तालुक्याचं नाव टाका, आणि नंतर मग इथं शाळा सिलेक्ट करायची आहे. या ठिकाणी फक्त एकच शाळा निवडता येते या ठिकाणी, कारण की अपडेट प्रॉपरली झालेले नाही असं मला वाटते. याचं ग्रेमियन्स करणार आहे जेणेकरून जास्तीत जास्त शाळांचं इथं सिलेक्शन करता यावं म्हणून. अशा पद्धतीने जेवढी काही शाळा आहेत ते तुम्ही सिलेक्ट करू शकता. आणि इथं सेव्ह वरती क्लिक कर. आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता एकच शाळा सिलेक्ट झालेली आहे, कारण ग्रेटर दॅन 3 किलोमीटर मी सिलेक्ट केलं होतं. विदिन 1 किलोमीटर टू 3 किलोमीटर सिलेक्ट केल्यास त्यातल्या जास्तीत जास्त शाळा तुम्हाला दिसणार आणि त्या तुम्ही शाळा सिलेक्ट करू शकता. अशा पद्धतीनं या 3 किलोमीटरच्या आतल्या 2 शाळा माझ्या याला सिलेक्ट झालेल्या आहेत. त्यानंतर फॉर्म सबमिशनच्या टॅबवरती इथं क्लिक करू शकता तुम्ही. इथं तुम्हाला पूर्ण माहिती जी आहे एकदा व्हेरीफाय करून घ्या. इथं पाल्याचं नाव, त्याचं डेट ऑफ बर्थ, वडिलाचं नाव, आईचं नाव, ॲन्युअल इन्कम हे इथं दिसलेली नाही कारण की कॅटेगरीमध्ये असल्यामुळे. रिलीजन बरोबर आहे का नाही हे बघून घ्या, ॲड्रेस बघून घ्या, लॉन्जिट्यूड आणि लॅटिट्यूड जे आहे ते बघा. आता इथं लिस्ट ऑफ डॉक्युमेंट्स इथं तुम्हाला दिसतील, कोणते कोणते डॉक्युमेंट तुम्हाला इथं द्यायचे आहेत ते. यामध्ये मॅन्डेटरी नाही आहे कास्ट सर्टिफिकेट दिल्यास इन्कम सर्टिफिकेट, बट इथं दिलं तर चांगलं. आणि इथं कन्फर्म आणि सबमिटवरती क्लिक करा. एकदा क्लिक केल्यानंतर, सबमिट केल्यानंतर तुम्हाला हा फॉर्म एडिट नाही करता येणार आहे, त्यामुळं सबमिट करायच्या अगोदर एकदा तुमची डिटेल जी आहे ते एकदा व्हेरीफाय करून घ्या, म्हणजे तुमच्या शाळांचं डिटेल, पाल्याची डेट ऑफ बर्थ वगैरे.
आता मी तुम्हाला लॉग इन करून दाखवणार आहे तोच फॉर्म. परत लॉग इन केल्यानंतर तुम्हाला त्या फॉर्मची रिसिप्ट म्हणजे PDF फाईल फॉर्मॅटमध्ये तुम्हाला डाउनलोड करता येणार आहे लॉग इन केल्यानंतर. इथं तुमचा पूर्ण फॉर्म दिसतो हा. कोणत्या शाळा सिलेक्ट केलेल्या आहेत त्या पण दिसतील. आता एकदा फॉर्म सबमिट झाल्यानंतर इथं जर डिलीटचं बटन गेलेलं आहे. आता इथं जनरेट PDF फाईल इथं उजव्या कोपऱ्यामध्ये दिसते खाली, त्यावरती क्लिक करा आणि तुमचा फॉर्म डाउनलोड करून घ्या. हा फॉर्म घेऊन पूर्ण माहिती जी आहे त्या फॉर्ममध्ये आहे. यामध्ये कुठले कुठले डॉक्युमेंट्स आहेत ते पण दिलेले आहे, कुठल्या शाळा सिलेक्ट केलेल्या आहेत त्या पण आहेत, आणि काही महत्त्वाची सूचना पण यामध्ये दिलेली आहे. अशा पद्धतीनं या फॉर्ममध्ये सर्व माहिती दिलेली आहे, ते पूर्ण वाचून घ्या आणि त्याचं पालन करा. आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास या व्हिडिओला लाईक करा. या माहितीसाठी RTE पूर्ण डिटेल प्रोसेस संदर्भात माहितीसाठी आमचा हा चॅनल सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रपरिवारामध्ये हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून आम्ही थोडंफार या चॅनलला आणखीन ग्रो करू शकू.